देशभरात संचारबंदी असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे चांगलेच हाल झालेत. अशा लोकांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुणगीनवार यांनी अन्नछत्र उघडले. या अन्नछत्रामार्फत शहरात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांसह वृद्धाश्रमातील लोकांना दररोज मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 25 मार्च पासून सुरू असलेल्या या अन्नछत्रात दररोज 1000 लोक जेवण आणि चहा नाश्त्याचा लाभ घेतात. शिवाय अधिकारी कर्मचारी आणि गरजूंना डब्बाही पुरवला जातोय. 21 दिवसाचा लॉकडाऊन कालावधीमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी गुढीपाडव्यापासून आज 14व्या दिवशी सुद्धा अन्नछत्र सुरू आहे. जवळजवळ 1200 लोकांचं जेवण हे घरपोच आम्ही दीन दलित शोषित पीडित अंध अपंग निराधार या लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य शिवसैनिक आणि स्वयंसेवकाच्या मार्फत जनतेपर्यंत करतो आहे आणि या कामात आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळते आहे.